कोविडच्या अहमदनगर जिल्ह्याच्या परिस्थितीसाठी आपण चर्चा करत होतो. आता यावेळेला मात्र फार मोठ्या प्रमाणात या रुग्णांची कमालीची घट झालेली आहे. आणि काल जर एका वैज्ञानिकांनी जाहीर केलं की येत्या 2-3 महिन्यामध्ये त्याचं एंड जवळ आलेला आहे असं जाहीर केलं. आता हे भारतामध्ये शक्य झालेलं आहे याचं कारण भारताच्या नागरिकांच्यामध्ये इम्युनिटी पॉवर जास्त झाली आहे असं माझं मत आहे. हे खरं आहे की ज्यावेळा ब्रिटनमध्ये संख्या वाढायला लागली, युरोप राष्ट्रामध्ये वाढायला लागली, अमेरिकेमध्ये वाढायला लागली आणि गणपतीच्या काळात ज्यावेळा आपण विमानं लंडनची बंद केली त्या बंद करण्याच्या आधी 10,000 लोक आपल्या या राज्यामध्ये आलेले होते. 1,000 लोक विमान बंद केल्यानंतर आलेले होते. नंतर आपण निर्णय घेतला की या राष्ट्रामधून येणाऱ्या परदेशी म्हणजे नागरिकांना आपण 7 दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन, त्याची RT-PCR चाचणी करायची, निगेटिव्ह आली तर त्याला 7 दिवस घरात कंपल्सरी क्वारंटाईन आणि पॉझिटिव्ह आला की तिथंच हॉस्पिटलमध्ये, अशी आपली योजना होती. आजही चालू आहे. फक्त ऑस्ट्रेलियाचे जे खेळाडू आहेत त्यांच्यात थोडासा आपण बदल केला कारण त्यांना पुन्हा इंग्लंडच्या ह्याच्यासाठी जायचं होतं मॅचसाठी. 2-3 दिवस ते राहणार होते म्हणून आपण RT-PCR टेस्ट त्यांना दुबईला करायला सांगितली आणि इथं आल्यानंतर रॅपिड अँटीजेन टेस्ट केली आणि ज्याला निगेटिव्ह आलं त्यांना आपण घरात सोडलं. परंतु आज ही व्यवस्था सुरू आहे. परंतु तुमच्या लक्षात आलं असेल की गणपतीनंतर आपलं जसं संक्रमण वाढलं, लोकांनी थोडासा फिरायला चालू केलं, कुठलेही नियम आता लोक 80% ते 90% पाळत नाहीत, मास्क घालत नाहीत, नंतर डिस्टन्स ठेवत नाहीत, हात धुण्याचा पत्ताच नाही. परंतु संक्रमण जरी वाढलं असेल तर त्याचं बाधितांच्या संख्येमध्ये मात्र फार मोठी घट भारतात झालेली आहे. आणि अजून अहमदनगर जिल्ह्यामध्ये मात्र थोडासा मला धोका दिसतोय. कालच पवारसाहेबांना ज्यावेळी मला सांगितलं पवारसाहेबांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं मला लेटेस्ट आकडे आणचे पाहिजेत आणि म्हणून त्या आकड्याचं वाचन साहेबांनी काल केलं. कारण काल जवळजवळ 100 पेशंट काहीतरी पॉझिटिव्ह होते आणि 8,850 पेशंट अद्याप आपल्याकडं पॉझिटिव्ह पेशंटची संख्या जिल्ह्यात आहे. त्या उलट कोल्हापूरमध्ये 1-2 पेशंट जिल्ह्यामध्ये मिळतो आहे आणि आपली जवळजवळ माझ्या तालुक्यात तरी पॉझिटिव्ह नाही तर जातात आणि 2 महिन्यापासून, परंतु तिथं कमी आले. म्हणून 6 जिल्ह्यामध्ये अजून परिस्थिती ही पॉझिटिव्ह संख्येची आहे. यामध्ये अहमदनगर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे, नंदुरबार आहे. या 6 जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटीचं परसेंटेज 20% आहे. म्हणजे आपण जी तपासणी करतो त्याच्या 20% हे पॉझिटिव्ह पेशंट मिळतात या 6 जिल्ह्यामध्ये. आणि म्हणून अजूनही नगर जिल्ह्यामध्ये खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. आजपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये 71,564 पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या होती. गेल्या 10 दिवसामध्ये 1,033 रुग्ण पॉझिटिव्ह 10 दिवसामध्ये, म्हणजे रोज सरासरी 100 त्याचा आकडा आहेच. त्यानंतर बरं होण्याचं प्रमाण 69,560 आहे आणि अहमदनगर जिल्ह्याचं रिकव्हरीचं प्रमाण हे 97.7 आहे आणि भारताचं 96.75 आहे. एकूण मयत 1,090, मृत्यूचा दर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 1.52. आता उपचार घेत असलेले लोक आहेत 914, म्हणजे अजूनही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही गंभीर आहे. आणि म्हणून दुसरी लाट जरी आली नसली तरी आपल्याला या सगळ्या खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.